नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो ते बी एम सी रिक्रुटमेंट असेल महाजनको वेटिंग लिस्ट असेल महाजनको टेक्निशियन ती रिक्रुटमेंट असेल किंवा महापारेशन भरती असेल महावितरण भरती असेल किंवा बाकी तुमचं एम आय डी सी रिलेटेड काही थोडंसं छोटंसं अपडेट आहे तर मित्रांनो यामध्ये आपण महापारेशन महावितरणने सुरुवात करतो आहोत महावितरणमध्ये सध्या सतरा जुलै ही लास्ट डेट देण्यात आलेली आहे एस सी बी सीमध्ये ज्यांना फॉर्म भरायचा आहे किंवा जे इच्छुक आहे मराठा कॅन्डिडेट त्यांच्यासाठी त्यानंतर बघा काही दिवस जे मराठा कॅन्डिडेट ज्यांचं एज लिमिट संपलेलं होतं मागच्या जाहिरातीमध्ये किंवा मागच्या फॉर्म भरताना तेवीसमध्ये त्यांनासुद्धा वेळ देण्यात येणार आहे त्यामुळे ही प्रोसेस आणखी थोडी लांब होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महापारेशनमध्ये असं अपेक्षित होतं की अकरा किंवा बारा तारखेला म्हणजे आजची बारा तारीख आहे आज किंवा उद्या कधी पण ती लिंक ओपन होऊ शकते फॉर्म सबमिशनची काही टेक्निकल इशू होते त्यामुळे थोडंसं इथे डिले होत आहे एकतीस जुलै त्यांनी लास्ट डेट दिलेली होती त्यांनी जे अनाऊन्समेंट मागे नोटिफिकेशन दिलं होतं किंवा नोटीस दिलं होतं त्यामध्ये तर त्यामध्ये मित्रांनो आता फ्रेशमध्ये फॉर्म तुम्ही भरू शकता फक्त महावितरणमध्ये थोडं वेगळं आहे आता महावितरणमध्ये ज्यांनी जुने फॉर्म भरलं असेल त्यांना फक्त ए सी बी सीमध्ये जर भरायचं असेल तरच ते फॉर्म भरू शकतात ठीक आहे आता हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना लक्षात आलं असेल असं मी गृहित धरतो तर त्यामध्ये एक दोन दिवसामध्ये कधी पण ते लिंक ओपन होऊ शकते त्यामुळे निश्चिंत रहा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलशी कनेक्टेड राहा इंजिनिअर टेलिग्राम चॅनलशी व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं लिंक आपण दिलेले आहे प्लस आपल्या ॲपचंसुद्धा लिंक दिलेलं आहे तर त्यामध्ये तयारीमध्ये राहा कारण की ऑगस्ट सप्टेंबर त्यांनी टेंटेटिव्ह डेट ऑफ एक्झाम दिलेली आहे किंवा मंथ ऑफ एक्झाम दिलेली आहे ऑगस्टमध्ये शक्यता कमी आहे सप्टेंबरमध्ये इलेक्शन आहे त्यामुळे थोडी शुअरिटी कमी वाटते की या डेट्समध्ये किंवा या मंथमध्ये एक्झाम होतील म्हणून इलेक्शन नंतर ए एक्झामचे चान्सेस जास्त आहेत सध्या तरी कारण की कसं आहे की आता अजून त्यांची लिंक ओपन झालेली आहे महाट्रान्सकोची महावितरणसुद्धा संथगतीने चालत आहे असं म्हणू शकतो आपण महाट्रान्सको जास्त एक्सपेक्टेड आहे की ते लवकर होऊ शकते लवकर म्हणजे महावितरणच्या आधी लवकर होऊ शकते जे विद्यार्थी आता आय टी आयचे असतील किंवा इंजिनिअरिंग झालेलं असेल महावितरणमध्ये जेई डिप्लोमासाठी सुद्धा चान्स आहे आणि बाकी महावितरणमध्ये अकाउंट असिस्टंट बी कॉम बी बी एसाठी सुद्धा चान्स आहे आणि बाकी सिनियर पोस्ट आहे महापारेशनमध्ये वगैरे तेव्हा स्टेप आता महापारेषणमध्ये झिरोपासून सुरू होणार आहे सगळं म्हणजे परत एक्झाम होणार आहे त्यामुळे तुमचे त्यावेळेस पेपर व्यवस्थित गेला नसेल तर आता परत तुम्हाला चान्स चांगला आहे त्यामुळे मी वरच्यावर सांगत असतो की चांगला अभ्यासामध्ये राहा मित्रांनो फक्त अभ्यासच आपल्या कामात पडतो हे लक्षात घ्या मागे जेव्हा कॅन्सलेशनचं नोटीस आलेली होती महापारेशनची तेव्हा बरेचसे विद्यार्थी घाबरून गेलेले होते मला खूप जणांचे मेसेजेस फोनसुद्धा आले माझ्या नेटिव्ह प्लेसमधलं जे कॉन्टॅक्टमध्ये होते त्यांच्याकडून त्यांना मी ते सांगितलं की हे सगळं करून काही उपयोग नाही आहे हे फक्त कॅन्सलेशन एक प्रोसिजर आहे पुढे तुम्हाला फ्रेश ॲड बघायला मिळेलच फक्त एवढंच आहे की ते किती दिवसांनी मिळेल हे थोडंसं कन्फर्म नव्हतं परंतु त्यांनी एक काही दिवसामध्येच त्यांनी फ्रेश ॲड काढली आणि फार चांगलं झालं ते विद्यार्थ्यांसाठी ठीक आहे तर या गोष्टी होणाऱ्या असतात मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला काही खूप जास्त पॅनिक होण्याची गरज नसते महापार्षण महावितरण आय टी आय जे काही विद्युत सहायकची भरती आहे त्यासाठी विद्यार्थी मित्र बरेच दिवसापासून वाट बघत होती की काहीतरी एखादी ऑनलाईन ऑफलाईन बॅच तर सुरू करा आपण ऑनलाईन प्रोसेस सुरू केलेला आहे परंतु त्यामध्ये आपण टेस्ट सिरीज वगैरे दिलेली आहे आणि काही थोडंफार गायडन्ससुद्धा आपण देऊस त्यामध्ये दे। नवीन याच्यामध्ये टेस्ट सिरीजमध्ये परंतु ऑफलाईनसाठी बरेचसे विद्यार्थी अजूनपर्यंत थांबलेले होते त्यामध्ये तुम्हाला आता छोटंसं अनाऊन्समेंट असं आज करणार आहे की पुढच्या काही दिवसामध्ये साधारण एक ऑगस्टला आपण ऑफलाईन बॅच सुरू करतो आहोत आपलं जे काही अमरावती जिल्ह्यामध्ये तुम्ही परतवाडा येथील जवळपास तुम्ही असाल अमरावती इलेव्हन फिफ्टी किलोमीटर आहे तिथे आपण ऑफलाईन आप बॅचची सुरुवात करतो आहोत त्यासाठी तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर माझा नंबर आहे सेवन झिरो थ्री एट वन थ्री एट डबल नाईन झिरो यावर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आय टी आय ऑफलाईन बॅच एवढं फक्त मेसेज करा व्हॉट्सअप करा डायरेक्ट कॉल करू नका डायरेक्ट कॉल मी रिसीव करू शकत नाही कारण की माझ्याकडे भरपूर कॉल असतात त्यामुळे मला हे लक्षात येत नाही कोणाचा कॉल कशासाठी येतो आहे किंवा अन्न नंबर असतात मला लक्षात येत नाही परंतु तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मला व्हॉट्सअप करा या नंबरवर आणि आय टी आय ऑफलाईन बॅच बस एवढं जरी टाकलं तरी मग आपण नंतर मी तुम्हाला त्याचे डिटेल्स किंवा फी स्ट्रक्चर किंवा जे काय असेल ते किती दिवसात होईल किंवा काय आपण देणार आहे वगैरे सगळं सगळं आपले डिटेल्स मिळून जाईल ठीक आहे इन इंटरेस्टेड असाल तर पुढच्या दोन तीन दिवसामध्ये मला कॉन्टॅक्ट करा जास्त लेट करू नका कारण खूप लिमिटेड सीट आपण ठेवलेलं आहे त्यानंतर मित्रांनो बी एम सी अपडेट अतिशय पॉझिटिव्ह आहे बी एम सीमध्ये जेई सीच्या किंवा सब इंजिनियर आणि जेईच्या जागा आहेत कनिष्ठ अभियंताच्या जागा आहे तर त्यामध्ये साधारण हजार बाराशेच्या वॅकन्सी एक्सपेक्टेड आहे दोन वर्षपासून विद्यार्थी मित्र वाट बघत आहे डिप्लोमा डिग्रीसाठी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिलसाठी या वॅकन्सी असतात ऑलरेडी आपण एक व्हिडिओ त्यावर चांगला दिलेला आहे पुढच्या काही दिवसामध्ये म्हणजे जुलै एंडिंगपर्यंत ती वॅकन्सी एक्सपेक्टेड आहे आणि स्ट्रॉंगली एक्सपेक्टेड आहे असं की आता बघा दा हा महिना लागेल एक वर्ष लागलं असं काही नाही आहे आणि तयारीमध्ये राहा त्याचा फॉर्म सबमिशन सुद्धा सुरू होईल परंतु थोडंसं एक अपडेट स्ट्रॉंग एक अपडेट आणखी येऊ द्या पुढच्या एक आठ दहा दिवसामध्ये ते स्ट्रॉंग अप आपल्याला अपेक्षित आहे ऑफिशियली बीएमसी कडून की आपण व्हिडिओ दिलेला आहे ज्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकमध्ये ॲप्टिव्हिजिंग वगैरे सगळं तुम्हाला राहील ठीक आहे त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी सिलेबस वगैरे सगळं दिलेलं आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही सर्च केलं बी एम सी अपडेट किंवा बी एम सी रिक्रुटमेंट तुम्हाला सगळं माहिती मिळून जाईल ठीक आहे आणि त्यानंतर महाजनको महाजनकोमध्ये टेक्निशियन थ्री आय टी आय इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर सिव्हिल ट्रेड किंवा इलेक्ट्रॉनिक याची याचीसुद्धा वॅकन्सी एक्सपेक्टेड आहे परंतु त्याला भरपूर वेळ लागतो आहे जुलै एकतीसपर्यंत तीसुद्धा वॅकन्सी ॲटलीस्ट त्याचा स्ट्रॉंग अपडेट आपल्याला एक्सपेक्टेड आहे त्यामुळे तयारीमध्ये राहा तयारी सोडू नका मित्रांनो निराश होऊ नका बरेचसे विद्यार्थी निराश होतात आणि त्यांना असं वाटतं आता सर फक्त सांगतात आता असं होणार नाही तर तो वॅकन्सी येणार आहे थोडंसं आणखी डिले होऊ शकतात इलेक्शन इलेक्शनचा पिरियड असल्यामुळे सगळंच डिले होत आहे त्यामुळे हे वर्ष आपल्याला फक्त पेशन्स ठेवावं लागेल पेशन्स खूप महत्वाचं असतं मित्रांनो तर जुलै एकतीसपर्यंत त्याचंसुद्धा स्ट्रॉंग अपडेट येण्याची शक्यता आहे ते असलं तर आपण यूट्यूबच्याद्वारे आपलं इन्फॉर्मेशन देऊस किंवा माहिती देऊस त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा बरेचसे विद्यार्थी फक्त व्हिडिओ बघतात आणि सोडून देतात सबस्क्राईब करत नाही बेलायकन क्लिक करत नाही त्यामुळे नवीन अपडेट आल्यावर त्यांना मिळत नाही ठीक आहे ही वेटिंगचं आहे जेही येई वेटिंग त्यासाठी वि बरेचसे विद्यार्थी थोडेसे नाराज आहेत किंवा थोडेसे त्यांचं टेन्शन वाढलेलं आहे परंतु तीसुद्धा प्रोसेस होणार आहे मित्रांनो आत्ता ॲडिशनल वेटिंग लिस्ट लागलेली आहे जी वगैरे पंधरा जुलैला आय थिंक त्यांचं वेटिंग हे आहे डी व्ही वगैरे आहे परंतु पुढल्या काही दिवसामध्ये त्यावर थोडी प्रोसेस सुरू आहे कारण कसं आहे की से प्रोसिजर खूप मोठी असते त्यांचा ट्रेनिंग पिरियडसुद्धा खूप मोठा असतो त्यांना शेड्यूल करायला भरपूर वेळ लागतो त्यामुळे थोडं पेशन्स ठेवा तीसुद्धा प्रोसेस होईलच आता कुठेतरी टेलिग्रामवर तुम्ही बघितलं असेल की अन्याय होतो आहे पैसे घेऊन असं करतायत तसं करायत हे कुठे काहीही खरं नसतं मित्रांनो मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की जे काही वॅकन्सी असतात की काही वॅकंट पोझिशन असते हे या पद्धती होत जरी असतील थोड्याशा इलिगल पद्धती होत जरी असतील तरी हार्डली एक दोन चार पाच पर्सेंट त्याच्यावर होत नाही ठीक आहे त्याच्यामुळे आपल्याला त्या पाच पर्सेंटने आपल्याला नाइंटी फाईव्हमध्ये तिथे जॉईन व्हायचं असते नाइंटी फायमध्ये आपल्याला प्रामाणिकपणे सिलेक्शन घ्यायचं असते हे लक्षात घ्या त्यामुळे बाकीच्या गोष्टींवर लक्ष जर तुम्ही द्याल ज्या पाच पर्सेंटमध्ये तर तुमचं अभ्यासावरचं लक्ष तुमचं भटकायची शक्यता असते त्यामुळे त्या गोष्टींकडे पडू नका ठीक आहे आपण आपल्या टेलिग्रामवर आणि व्हिडिओवरसुद्धा यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुमचं तुम्हाला कुठे डायरेक्शन मिळेल कारण व्यवस्थित डायरेक्शन कसं मिळेल त्यावर आपला प्रयत्न असतो त्याच्यामुळे आपण विद्यार्थ्यांना भटवायची किंवा विद्यार्थ्यांना पॅनिक करायची किंवा टेन्शन द्यायचे काम मी कधीच कर करत नाही शक्यतोवर करत नाही जे फॅक्ट आहे ते फॅक्ट आहे मी ते सांगायचा प्रयत्न करतो मित्रांनो एम आय डी सी भरती करता बरेचसे विद्यार्थी चिंतित आहे की अजूनपर्यंत एक्झाम का झालेली नाही एक्झाम डेट नाही अपडेट नाही काहीच नाही काहीच नाही मित्र विद्यार्थी मित्रांनो एम आय डी सी भरतीचं काहीही भरोसा नसतो ते मागे पुढे करतात त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं तुम्ही शाश्वती सध्या ठेवू नका मी तुम्हाला जे काही आहे तुम्हाला ते इन्फॉर्मेशन पुढे देईलच त्याच्यामध्ये काही अपडेट असलं तर परंतु सध्या तरी ती प्रोसेस पूर्णपणे स्टॉप झालेली आहे असं नाही की एक्झाम होणार नाही एक्झाम होईल परंतु सध्या त्यामध्ये कुठल्याच प्रकारची हालचाल नाही आहे ते, ते, ते सगळं मला तरी असं वाटतं की सगळं इलेक्शनच्या नंतर होईल ठीक आहे त्याच्यामुळे त्यावर डिपेंड राहू नका तुम्ही फक्त अभ्यासामध्ये राहा पॅ पॅरलली तुमचा अभ्यास सुरूच असेल बाकीच्या विषयां बाकीच्या एक्झामसाठी वगैरे तर याचासुद्धा अभ्यास सुरू ठेवा थोडं जरी पॉझिटिव्ह अपडेट असलं तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर इंजिनिअरमो टेलिग्राम चॅनलवर आपण ते देऊस ठीक आहे तर अशा करतो मित्रांनो बऱ्यापैकी बरे मी बरेचसे पॉईंट्स कव्हर करायचा के प्रयत्न केलेला आहे तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा आणि जास्त जास्त शेअर करा जेणेकरून इतरांनासुद्धाही माहिती मिळेल आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद मित्रांनो